केंद्र आणि राज्य सरकारची कार्यपद्धती, GST अंमलबजावणीनंतर निर्माण झालेला असंतोष गुजरातमधील मतदार मतांद्वारे व्यक्त करेल. गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बळदे यांनी त्यांचे स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष हेमंत जाधव, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारविषयी नागरिकांच्या मनात असंतोष आहे. गुजरातमध्ये पाटीदार आणि पटेल या समाजाकडे सत्ताधारी भाजपने दुर्लक्ष केले आहे. हार्दिक पटेल यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे. एक समाज विरोधात गेल्याने त्याचे नेतृत्व करणाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही. याची दखल त्यांचा समाज नक्कीच घेईल. GST अंमलबजावणीनंतर देशात सर्वत्र प्रथम गुजरातमधील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. याचा उल्लेख करत त्या म्हणाले, अहमदाबाद, सुरत येथे हिरे आणि कापड व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तेथे काँग्रेस निवडणूक लढवित आहे. काँग्रेसच्या परंपरेनुसारच नियमात बसेल अशा पद्धतीने ही निवडणूक लढविली जाईल असं मत लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केलं. देखिए, हम लोग जो भी जीतने के लिए जो नियमबद्ध काम है वो सब करेंगे. और जहाँ तक रणनीति की बात है, रणनीति तो छुपा के रखी जाती है, अभी हम उसे उजागर नहीं करेंगे. और राहुल गांधी बहुत अच्छे नेता के रूप में सामने आए हैं और जे चुनाव का नेतृत्व कर रहे हैं गुजरात में, और गुजरात में हम अवश्य जीतेंगे. सोशल मीडिया और सरकार विरोधात भावना व्यक्त होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे असेही त्यांनी नमूद केले.